जेल डायरी, लॉकडाउन, निवेदन लक्ष्मण गोळे। कारागृहातील बंद्यांना बाळगण्यास निषेध असणाऱ्या वस्तू कोणत्या? तर ह्या विषयावरती आज मी काही माझ्याकडे जी माहिती आहे ती शेअर करणार आहे। तर कारागृहात एकूण शांतता सुव्यवस्थता राखण्यासाठी काही पथ्य पाळायचे असतात। तर ज्या वस्तू नियमाने बंद्यांना बाळगण्यास मनाई आहे अशा वस्तू कारागृहात बाळगण्यास मज्जाव असतो, तर त्या वस्तूंना निषेध वस्तू म्हणतात। तर साधारणतः अशा वस्तू कोणकोणत्या आहेत जे कारागृहात बाळगू शकत नाहीत? प्रथममध्ये येतो मोबाईल। मोबाईल ते कारागृहात बाळगू शकत नाही, कारण मोबाईल अगर कारागृहात बाळगला तर ते मोबाईलवरून इतरांना फोन करतील, या इतरांना काही मतलब ते नियम तुटेल त्यांचा, इतरांना आतून फोन ऑन करून काही म्हणजे इलिगल होऊ शकतं, काही घडू शकतं, त्यासाठी फोन वापरण्यासच मनाई आहे। ते फोन वापरतच नाही। कित्येक कैदी आहेत, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष कोर्ट चालू आहे, तारीख चालू आहे, अशा आहेत। काही शिक्षेमध्ये आहेत, काही खूप शिक्षेमध्ये आहेत, तर त्यांना बी 14 वर्ष 20 वर्ष, पण ते मोबाईल बिलकुल वापरत नाही। म्हणजे विचार करा, बाहेरच्या जगामध्ये माणूस एक दिवस मोबाईलशिवाय जगू नाही शकत, पण तिथे मोबाईल वापरण्यास एकदम मज्जा आहे। दुसरं काय, दारू, स्पिरिट, दारू वापरण्यास तिथे मनाई, दारू नेऊच शकत नाही आतमध्ये। दुसरं काय, तर जुगारासाठी जे लागतात ना वस्तू, जसं ते काय म्हणतात ना जुगारामध्ये लागतात पत्ते, या चलनासाठ, या इतर काही आहे, त्या वस्तू वापरण्यास मनाई आहे। तर काय, रोकड रक्कम बी नाही वापरू शकत। मग दुसरं काय, तर भांग झाला, गांजा झाला, चरस झालं, अफू झाला, जसं काय ब्राऊन शुगर झालं, इत्यादी वस्तूही ते वापरू शकत नाहीत, कारण तेथे वापरण्यास मनाई आहे। आणि 6वी वस्तू काय झाली, तर सोने चांदी हे मौल्यवान वस्तू, ह्याही ते वापरू शकत नाहीत, कारण त्या तिथे घडी, सोने चांदी हे वापरण्यास मनाई आहे। आणि एक इम्पॉर्टंट वस्तू आहे, तर पिस्तोल व इतर ज्वलनग्राह वस्तू, जे बी ज्वलनाचे वस्तू आहेत, करोसिन, रॉकेल, लाकूड, असे काही वापरू शकत नाही। आणि जसं का मग आणखी काय आहे, तर ते बांबूच्या शिड्या आहेत ना, शिड्या वापरू नाही शकत, दांडे वापरू नाही शकत, काट्या असतात ना ते वापरू नाही शकत, डोर नाही वापरू शकत, व असे काही वस्तू आहेत जेणेकरून बंद्याला पळायांसाठी पळण्यासाठी ते होतं ना शिड्या, रस्सी, असं काही वापरू शकत नाही। तर जसं मारामारी करण्यासाठी उपयोग येणाऱ्या काही वस्तू, तर अशा वस्तू त्यांना वापरण्यासाठी मनाई आहे। अगर मानले त्याच्यामध्ये त्यांना शिस्त पाळावंच लागते, ते नियम आहे, आणि नियमानुसार ते शिस्त नाही पाळली त्यांनी, तर त्यांना त्या कारागृह डिपार्टमेंटला अशी सूचना आहे का, ते कारागृह जे डिपार्टमेंट आहे तेही त्यांना पनिशमेंट देऊ शकतं। म्हणजे अधीक्षक साहेब जे आहेत ब्रिटन, ते पनिशमेंट देऊ शकतात। तर काय पनिशमेंट, कारागृहातील बंद्यांना शिस्तीबाबत पाळावयाचे मार्गदर्शन देतात ते पहिलंच। तर मार्गदर्शन काय देतात, तर बंद्यांना सवलती देण्याबाबत तरतूद आहेच, जे बी सवलती देतात, परंतु त्यांना असंही सांगण्यात येतं का, कारागृहामध्ये जे बी बंदी आहेत त्यांनी नियम हे पाळलेच पाहिजे, तर नियम अशी तरतूद आहेच त्याच्यामध्ये। तर काय सवलती नियम आहेत ते, तर बंद्यांना कारागृहामध्ये तेथील जे प्रशासकीय अधिकारी आहे, अधिकारी लिपिक वर्ग आहे, यांत्रिक वर्गवारी आहे, अधिकारी आहे, त्यांची आज्ञा त्यांना पाळावीच लागते। त्यांची आज्ञा ते मोडू शकत नाही, त्यांनी आज्ञा दिली तर ते त्यांना पाळावंच लागते। आणि दुसरं राहिलं का, तिथे इतर जे बी अधिकारी आहेत त्यांना कुठं त्या बराकमधून बाहेर जायचं असेल, दुसऱ्या सेलमध्ये, तिसऱ्या, तर तेथील हवालदारला सांगून जावं लागतं, या तिथे अधिकारी आहे त्यांना सांगावं लागतं, कारण ते नियमानुसार आहे। फॅक्टरीमध्ये या तिथे काम करतात, तर तेथे बंद्यांना ना त्यांच्या कामाची जागा सोडून दुसऱ्या जागी कुठे कारणाशिवाय कुठे जाऊ शकत नाहीत, असं बंद्यांनी आपापसात भांडणे, ओरडणे, मोठ्याने गाणे म्हणणे हे पण निषेध आहे तिथे। जसं कारागृहाच्या नियमाप्रमाणे
वेळापत्रकच प्रमाणेच पाळणे आणि वागणे हे बंधनकारक आहे. बंद्यांनी बंद्यांना जे बी दिलेले कपडे बिस्तरे हमेशा स्वच्छ ठेवावं लागतात आणि ते स्वच्छ राहावे असं त्यांना तिथे आहे, राहावंच लागतं स्वच्छ. कोणतेही मादक पदार्थ उदाहरण दारू, गांजा, चरस या वस्तू जवळ बाळगू नये आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नये. जुगार खेळू नये, हंडी पेटू नये. हंडी काय शब्द आहे? पूर्वी हंडी म्हणजे कसं व्हायचं तर एकदम हे कसं बनवतात हंडी त्याच्यावरती मी 5 मिनटानंतर बोलेन. खूप अलगच विषय, ते कसं ॲडजस्टमेंट करतात त्याच्यामधून ते माहिती पडतात. हंडी म्हणजे जे जेवण दिलं जातं कॅन्टीनमधून, मग ते कसं घेऊन ते त्याला कसं तेल मीठ मसाला मिरची विरची टाकून कसं बनवतात, फ्राय वाय करतात, कसे कोणत्या कोणत्या वस्तू नसतात, स्टोव्ह नाही, गॅस नाही, तर कसं ॲडजस्टमेंट करतात त्याविषयी ते हंडी पेटू नये असं बोलतात. ते हंडीवरती मी मस्त एकदम चांगल्या प्रकारे 5 मिनटाचं बोलेल. नंतर सहकार्याबंद्यांचे वस्तू आहेत ना त्या चोरू नये. या स्वतःची कॅन्टीनचे कूपन दुसऱ्याला देऊ नये. तर सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ देऊ नये. आणि प्रत्येक व जिथेही आहे परिसर स्वच्छ ठेवावा. आजूबाजूचा प्रशासनाने नेमून दिलेले जे बी काम आहे ते करावे आणि अधिकाऱ्याचे आदेश पाळावे. जसं का मग नमूद दिलेले काम आहे तेही करावंच लागतं. गुन्हा करू नये व करण्यास मदतही करू नये. आणि अफवा हे ना अफवा उठू नये. इथेही अफवाचा विषय, कारण 2000 बंदी आहेत, 3000 आहेत, ते एक छोटीशी अफवामुळे तिथे काही घटना घडू शकतात. तर तिथेही असा नियम आहे, अफवा फैलू नये. आणि बंद्यांनी दिलेले जे बी कैदी कपडा आहे ना, कपड्यात बदल करू नये. जसे माझे कपडे मला येत नाहीत, लूज आहेत, ते येतात रे तू घे, तुझे मला दे असं नाही नाही ते नाही करू शकत. कपडेही बंदी बदलू करू शकत नाही. आता इथे हा विषय येतो. चला हे झालं सगळं, तर बंद्यांना कारागृहात देण्यात येणाऱ्या शिक्षा कोणत्या? हे न्यायालयीन शिक्षा नाही. हे बंदी अगर कारागृहात काही चुका करतो या तो चुका करतो ऐकत नाही तर त्याला कारागृह प्रशासन त्यांच्यातर्फे कारागृहातील अधीक्षकाने यांना एक अधिकार दिला आहे का ते त्याला पनिशमेंट देऊ शकतात. तर कोणत्या पनिशमेंट आहेत तर बोलताना बंद्यांनी काही कारागृहात असे वागले नाही या हे जे वरील मी नियम सांगितले ते मोडले तर त्यांना कारागृहातील शिक्षेची तरतूद केली आहे. कारागृहातील शिक्षा कोणती आहे तर अशी आहे कारागृहातील त्याचे जे त्याला एक पहिली वेळा ताकीद देण्यात येते का बाबा दुबारा असं झालं नाही पाहिजे, नेक्स्ट टाईम असं होऊ नये. दुसरी वेळा काय होतं त्याला जे शिक्षा लागली आहे त्या शिक्षेला महिन्याला 7 दिवस माफी मिळते. तो जो काम करतो इतर हे करतो त्याच्यामुळे तर ती माफी कापण्यात येते. यात मग तसंही नसलं तर मग कामात त्याचा बदल करण्यात येतो. जिथे काम करतो तो डिपार्टमेंट चेंज करतात या मग विभक्त जे कोठडी असते विभक्त म्हणजे सेपरेट बोलतात सेपरेट ठेवण्यात येतात त्याला. म्हणजे अलग सेप होता एकट्याला सेपरेट ठेवण्यात येते 10 दिवस 15 दिवस म्हणजे ठराविक काळासाठी. त्याला उपाहारगृह जे आहे कॅन्टीन आहे कॅन्टीनमधून हे सवलती काही काही घेऊ शकत नाही कॅन्टीनमध्ये. यात मग ते भेटीची सवलत असते ना त्याच्या घरचे भेटायला येतात तर ते भेटीमध्ये सवलत देत नाहीत मग त्याला काही दिवसासाठी भेटू देणार नाही घरच्यांना. या न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयाला अगर जास्तच तो आतमध्ये भांडण मारामारी हे ते करतो आहे तर न्यायालयांच्या परवानगीने त्याला हातकडी आणि दंडाबेडी बोलतात ना दंडाबेडी ते घालू शकतात आणि ही शिक्षा देते 15 दिवस 10 दिवस महिनाभर जसं असेल तर दंडाबेडी दंडाबेडी आणि ते ना गळ्यात हातकडी चेन वैन सगळं पायामध्ये बी हातकडी साखळ्या घालून त्याला 14 दिवस तसं ठेवणार 15 दिवस 14 दिवस. तर अशा प्रकारे कारागृहामध्ये बी शिक्षा होते कारागृह अधीक्षकला आहे. अगर कोणत्याही बंद्यांनी कारागृहाचे नियमाचे वारंवार उल्लंघन केले, भांडण झगडा तंटा केला तर कारागृह प्रशासन जेल अधीक्षक यांनाही एक पावर दिलेली असते तर ते त्याला त्याच्या रजेमध्ये जे त्याच्यामध्ये शिक्षेमध्ये माफी न देणे किंवा त्याला सेपरेट ठेवणे दंडाबेडी घालणे अशा प्रकारे जेल कारागृहाची शिक्षा देणे हेही त्यांना एक अधिकार पावर देण्यात आलेला आहे.
धन्यवाद।